श्री स्वामी समर्थ सर्वान्वय स्वामी कृपा कायमासावी हित स्वामी चरणी प्रार्थना। स्वामींच्या सेवा मार्गात अध्यात्माच्या वाटेवर चालणं एवढं सोपं नाही। या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात। प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा, दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखाचा अनुभव होईल। जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत। जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत। नामावर प्रेम करणं म्हणजे स्वामींवर प्रेम करणं। तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या पुढे मागे चालतात। जो नुसता नामात राहील त्याला अखेरपर्यंत स्वामी सांभाळतात। श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा। ह्या जगात पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल। बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटतं आता सगळं संपले, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळतं व आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो। ह्याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात। तुम्ही कशासाठी किती धीर धरला हे स्वामी जाणतात। तुमच्या सीमाचे फळ मिळेल यावर विश्वास ठेवा। नेहमी इतरांवर अवलंबून राहणं हे धोकादायक असतं। जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकार करा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा। परंतु कुठल्याही गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेऊ नका। जेव्हा वाटेल सगळं संपले तेथून नवीन सुरुवात होते। जग तुम्हाला हरवण्यासाठी लाख प्रयत्न करेल, पण स्वतःला सिद्ध करा। तुम्ही यशस्वी नाही झालात तरीही चालेल, पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नका। तू कोणाचं वाईट चितू नको, तुझं कधीच वाईट होणार नाही। तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखावणार नाही। तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही। तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही। तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधीही उपाशी राहणार नाही। सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त करा। तुला मी कधीही एकटं पडू देणार नाही। हळूहळू का होईना, स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील। तुम्ही खचून जाऊ नका, कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात। वेळ आणि नशीब कधी बदलेल सांगता येत नाही। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका। मन शांत ठेवा, विचार करा। त्रास फक्त तुम्हाला, मन शांती सुख तुम्हाला। विचार हे विलक्षण शक्ती असून त्याच्यामध्ये तुमचं भलं करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते। तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि स्वामींना दिसत असणारा तुमच्या आयुष्यातील वास्तव यात खूप फरक आहे। म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला दिलं जाईल। संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीही बोलू नका। उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय देतील। कष्ट करा, पोटभर मिळेल। विश्वास करा, प्रेम मिळेल। सेवा करा, सुख मिळेल। मदत करा, फळ मिळेल। कल्पना करा, मार्ग मिळेल। भक्ती करा, आशीर्वाद मिळेल। दोस्ती करा, साथ मिळेल। दान करा, धन मिळेल। आदर करा, सन्मान मिळेल। सत्कार करा, संस्कार मिळतील। तुला यशाच्या थांग समुद्रावर राज्य करायचं आहे। स्वामी म्हणतात, जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।